हॅलो फ्रेंड्स नमस्कार द टेस्टी डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण सुक्या लाल मिरच्यांची खूप टेस्टी आणि झणझणीत ओली चटणी तयार करणार आहोत यासाठी इथे मी वीस सुक्या काश्मीरी लाल मिरच्या देठ काढून घेतलेल्या आहेत कोणत्याही क्वालिटीच्या मिरच्या तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता आता या मिरच्या आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ यामध्ये आपल्याला पाणी टाकून आणि या मिरच्या आपल्याला आता धुवून घ्यायच्या आहेत धुवून घेतल्यानंतर यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे यातलं पाणी आता आपण काढून टाकलेलं आहे एका कुकरच्या डब्यामध्ये आपण या मिरच्या आता काढून घेऊ यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे पाणी यामध्ये खूप जास्त नाही घालायचं हा डबा कुकरमध्ये ठेवून आणि याच्या चार शिट्ट्या करून घेऊ आपण याप्रमाणे याच्या चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकर थंड झाल्यानंतर डबा आपण कुकरमधून काढून घेतलेला आहे आता या मिरच्या खूप गरम आहेत मिरच्या आपण थंड होऊ देऊ मिरच्या पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत या मिरच्यांमध्ये आपण जे पाणी घातलेलं होतं ते पण मिरच्या वाटतानाच या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालायचं आहे खूप जास्त पाणी जर का मिरच्यांमध्ये असेल तर अर्धं पाणी काढून ठेवायचं आहे पण यामध्ये मी खूप जास्त पाणी घातलेलं नाही आहे याप्रमाणे मिरच्या काढून घेतलेल्या आहेत या ठिकाणी मी पंधरा लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत आणि या लसणाच्या पाकळ्या पण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्येच घालायच्या आहेत आता मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या एकत्र केलेल्या आहेत के यामध्ये मी दोन छोटे चमचे भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे एका लिंबाचा रस यामध्ये घालायचा आहे आणि ही चटणी आपल्याला आता वाटून घ्यायची आहे याप्रमाणे एकदा वाटून घेतल्यानंतर चटणी अशी जाडसर होती चमचाने अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि परत एकदा वाटून घेतलेली आहे हे पहा आता आपली चटणी छान वाटून झालेली आहे एका बाऊलमध्ये ही चटणी आपण काढून घेऊ याप्रमाणे चटणी तयार करून ठेवून आणि भाज्यामध्ये पण तुम्ही ही चटणी वापरू शकता आणि ज्यांना खूप तिखट आवडतं खायला त्यांच्यासाठी पण ही चटणी खूप टेस्टी आणि खूप मस्त तयार होते भाकरीबरोबर आणि पोळीबरोबर पण ही चटणी छान लागते गॅसवर आता एक तडका पॅन गरम करण्यासाठी ठेवून आणि यामध्ये एक टेबलस्पून तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी आणि अर्धा टीस्पून जिरे घातलेले आहेत जिरे आणि मोहरी चांगले तडतडले की गॅस आपल्याला बंद करायचा आहे ही फोडणी आता आपण आपल्या चटणीवर घालूया तुम्हाला जर का चटणीवर फोडणी घालायची नसेल तर नाही घातली तरी चालेल चटणी तशी पण खूप मस्त लागते हे पहा याप्रमाणे आपण फोडणी चटणीवर घातलेली आहे आणि खूप टेस्टी आणि आपली खमंग आणि खूप झणझणीत ही चटणी तयार झालेली आहे फ्रेंड्स ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू धन्यवाद